नमो नमः मित्रांनी, स्वागतम अत्र भवतां भवतीनां च सर्वेषां। आज आपण त्वा प्रत्यय हा वाक्यामध्ये कसा वापरायचा ते आपण बघतो आहोत। मागील वाक्यामध्ये आपण बघितलं की एक करता एक क्रिया करून दुसरी क्रिया करतो आहे, म्हणजेच त्वा प्रत्यय करत असताना वाक्यामध्ये एकच करता आवश्यक आहे, तो किमान दोन क्रिया किंवा दोनपेक्षा जास्तही क्रिया करू शकतो। इथे आपण एक वाक्य लिहिलेलं आहे, ते आहे बालकः स्नानं करोति देवं नमति विद्यालयं गच्छति च। म्हणजे त्वा प्रत्ययाचा प्रयोग करत असताना तिथे कर्ता एकच अपेक्षित आहे, एक कर्ता किमान दोन क्रिया किंवा दोनपेक्षा जास्त क्रियाही तो करू शकतो। जसं या वाक्यामध्ये इथे आपण बघतो आहे बालक स्नानं करोति स्नान करतो, देवं नमति देवाला नमस्कार करतो, विद्यालयं गच्छति च आणि विद्यालयात जातो। अशा प्रकारे मराठी भाषेचा प्रयोग आपण करत असताना आपण काय म्हणू की बालक स्नान करून देवाला नमन करून तो विद्यालयात जातो। हाच प्रयोग आता आपण त्वा प्रत्यय वापरून, संस्कृत मध्ये त्वा प्रत्ययाचा उपयोग करून आपण हे वाक्य तयार करणार आहोत। तर आधी आपल्याला हे ओळखायचं आहे की इथला बालक जो आहे त्याची प्रथम क्रिया काय आहे। तर त्याची प्रथम क्रिया आपल्याला इथे दिसेल की स्नान करण्याची त्याची प्रथम क्रिया आहे। नंतर तो कोणती क्रिया करतो आहे, तर त्यानंतर तो देवम नमती देवाला नमस्कार करण्याची क्रिया करतो आहे। आणि नंतर कोणती क्रिया करतो आहे, तर वाक्याचा शेवटी तो क्रिया करतो आहे विद्यालयम गच्छती विद्यालयात तो जातो आहे। तर एक क्रिया करून दुसरी क्रिया करून तो तिसऱ्या क्रियेशी थांबतो आहे, म्हणजे या वाक्यातील शेवटचं क्रियापद जे आहे ते आहे गच्छती। कुत्र गच्छती बालकः, विद्यालयं गच्छति। किंतु किं कृत्वा विद्यालयं गच्छति, प्रथमः बालक स्नानं करोति देवं नमति विद्यालयं गच्छति च। आधी प्रथम दोन क्रिया कोणत्या कोणत्या तो करून विद्यालयात जातो आहे, इथे आपल्याला दिसेल की स्नान करून देवाला नमस्कार करून तो विद्यालयात जातो आहे। तर मग विद्यमान दोन्हीही क्रियापद जे आहे ती आपल्याला त्वा प्रत्ययामध्ये इथे करावं लागेल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा कशा प्रकारे कृ धातू इथे आहे, करोती या अर्थाचा, कृ धातूपासून करोती हे रूप आलेलं आहे, याचा त्वा प्रत्यय होत कृत्वा। आणि इथे नमती जे आहे, कम नमती देवम नमती, तर नम धातू जो आहे त्याचं रूप होतं नमती आणि त्याचं त्वा प्रत्यय होतं नत्वा। आता अशा प्रकारे इथे बालक स्नानं करोती, त्याचं झालं करोती निघून गेलं, त्याचं झालं कृत्वा। बालक स्नानं कृत्वा म्हणजे बालक स्नान करून देवं नमती देवाला नमस्कार करतो। मग आता काय होईल की बालक स्नानं कृत्वा देवं नत्वा देवाला नमस्कार करून विद्यालयं गच्छती। इथे विद्यालय जाण्याची क्रिया ही अंतिम क्रिया आहे, त्यानंतर आलेला च जो आहे हा सगळ्या क्रियांना जोडणारा होता, हा इथे निघून जाईल, म्हणजे वाक्य तयार होईल पालक स्नानं कृत्वा देवं नत्वा विद्यालयं गच्छती। अशा प्रकारे त्वा प्रत्यय जो आहे तो त्याचा वापर इथे आपण या क्रिया वाक्यामध्ये केलेला आपल्याला आढळतो। इथे हे करत असताना, त्वा प्रत्यय करत असताना संपूर्ण क्रिया, एक क्रिया करून दुसरी क्रिया तो करतो आहे, दुसरी क्रिया करून तो तिसरी क्रिया करतो आहे, तो कितीही क्रिया करू शकेल, परंतु अंतिम क्रियेचं मात्र त्वा प्रत्यय होणार नाही। तर त्याच्या आधी जितकेही क्रियापद आलेले असतील त्या सगळ्या क्रियापदांची त्वा प्रत्यय इथे आपण वापरू शकतो। म्हणजे या वाक्यामध्ये बालकाने स्नान करून, बालक स्नान करून देवाला नमस्कार करून तो विद्यालयात जातो, अशा प्रकारे त्वा प्रत्यय इथे वापरला झालेला आहे। तर त्वा इथे कुठे कुठे वापरलेला आहे, तर कृ धातूचं स्नान करोती स्नानं करोती याचा आपण केलं स्नान करून, देवम नमती आपण केलं देवाला नमस्कार करून, विद्यालयं गच्छती गच्छती हे क्रियापद शेवटी आलं असल्याने त्यानंतर तो कोणती प्रक्रिया करत नाहीये किंवा क्रिया करत नाहीये, म्हणून आधी आलेल्या संपूर्ण क्रियापदाचे किंवा आधी आलेल्या क्रियेचे आपण त्वा प्रत्ययात आपण परिवर्तन इथे केलेलं आहे, म्हणून वाक्य होईल बालक स्नानं कृत्वा देवं नत्वा विद्यालयं गच्छति।
अशा प्रकारे हे वाक्य त्वा प्रत्ययामध्ये आपण केलेलं आहे।